हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय साचीवन मराठी रेसिपी या चॅनलमध्ये मी सारिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण रेशनच्या तांदळापासून अगदी पौष्टिक नाश्ता झटपट करणार आहे। तर हा नाश्ता खूप झटपट आणि खूप वेगळा आहे। आत्तापर्यंत कोणीच असा नाश्ता केला नसेल किंवा तुम्ही कधी बघितलाही नसेल असा आपण हाच रेशनच्या तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता करणार आहे। तर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही कधी एखाद्या संडेला किंवा कधीही हा नाश्ता करून अगदी पौष्टिक हा नाश्ता तुम्ही करू शकता। तर चला तर मग या रेसिपीजला आपण सुरुवात करू। त्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनवरती क्लिक ही करा। तर येथे मी 2 कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ तांदळाचं रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। तर याऐवजी तुम्ही कोणते तांदूळ दळून त्याचं पीठ घेऊ शकता। तर हे पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये 1 चमचा मी जिरी टाकून घेणार आहे। तर जिरी पूर्ण आणि याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे। तर याच्यामध्ये मी मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे मीठ गरम करून पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। हे आपण याचा एक छानसा असा गोळा तयार करून घेणार आहे। तर आपण तांदळाच्या पिठामध्ये थंड पाण्याने हे पीठ मळून घेणार नाही तर गरम पाणी ओतूनच पीठ मळून घेणार आहे। तर आपण तुम्ही बघू शकता छान हे आपलं याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ओतून याचा गोळा तयार करून घेणार आहे। एकदम पाणी न ओतता आपण फक्त लागेल तसं याच्यामध्ये पाणी ओतून ह्याचा छानसा असा एक गोळा तयार करून घेणार आहे। जसं की आपल्याला भाकरीला पीठ लागतं तसंच आपण तांदळाच्या भाकरीला पीठ ज्याप्रमाणे लागतं त्याचप्रमाणे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर आता याच्या छानशी एक छोटीशी गोळी तयार करून बघणार आहे की ही गोळी तयार झाली तरच पीठ आपलं छानसं असं मळून तयार झालं आहे समजायचं। तर तुम्ही बघू शकता याचा छान असा मुटका होतो आहे म्हणजे हे पीठ मळून तयार झालेलं आहे। तर हे 10 ते 15 मिनिटासाठी मी बाजूला झाकण ठेवून ठेवणार आहे। तर गॅसवरती एक मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये एक पळी भरून तेल ओतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरी टाकून घेतलेली आहे। तर जिरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण ही छान आपली जिरी तडतडल्यानंतरच आपण लसूण टाकून घेणार आहे। तर याच्यामध्ये मी लसणाची पूर्ण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। लसणामुळे छान अशी टेस्ट येते। तर लसूण हा मी पेस्ट करून घेतलेला आहे आणि आलं हे आपण पेस्ट न करता मी फक्त आल्याच्या खिसणीने हे आलं खिसून घेतलेलं आहे। तर आलं आणि लसणामुळे याची चव तर छानच येते। तर आलं लसूण छान भाजल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे। जर तुम्ही ही लहान मुलांसाठी नाश्ता करणार असाल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। तर हा अतिशय पौष्टिक असा आपला हा नाश्ता आज आपण तयार करणार आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मी कांदा घेतलेला आहे। कांदा पण पूर्ण आपण लालसर भाजून घेणार आहे। तर तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता जे तुमच्या घरातल्या मुलांना भाज्या आवडत नाही आणि तुम्हाला जेवढ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालण्याची इच्छा असेल तेवढ्या तुम्ही याच्यामध्ये भाज्या घालू शकता। येथे मी बारीक चिरलेली एक शिमला मिरची, कोथिंबीर आणि हा वाटाणा आहे। तर हे सर्व मी छान असं भाजून घेणार आहे। लालसर होईपर्यंत आपण ह्या भाज्या परतून घेणार आहे। तर आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 1/2 चमचा मी याच्यामध्ये हळद वापरलेली आहे। चवीनुसार मीठ कमीच आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण आपण सुरुवातीलाही तांदळाचं पीठ गोळा तयार करून घेत असताना त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं त्यामुळे। तर भाज्या छान आपल्या ह्या परतून झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये धनगूळ मी 1 चमचा टाकून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या भाज्यांना रंग किती सुरेख आलेला आहे। आणि याच्यामध्ये मी 2 बटाटे उकडून घेतले होते, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हा बटाटा आपण एकजीव करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता एकजीव आपण करून घेणार आहे, ते खालचं सगळं मिश्रण आणि बटाटा यांचं एकजीव आपण करून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मस्त आणि सुरेखाचा रंग आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेणार आहे। तर तुम्हाला हा नाश्ता आणखीच आंबट गोड असा हवा असेल तर थोडं साखरेचं प्रमाण जास्तही घालू शकता। तर याच्या माझ्याकडून लिंबू टाकलेलं व्हिडिओ क्लिप झालेला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये 1/2 लिंबाचा रसही घालायचा। तर हे तयार झालेलं मिश्रण मी 1 प्लेटमध्ये काढून घेतलेलं घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुरेख आणि छान मस्त असं आपलं हे मिश्रण तयार किंवा मसाला तयार करून झालेलं आहे। होण्यासाठी मी आता थोड्या वेळ बाजूला ठेवून घेणार आहे। तर हा पसरून ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून पटकन हा मसाला आपला थंड होईल। तर तुम्ही बघू शकता इथे मी हे बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर याच्याऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता मी 1/2 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही अगदी कोणताही तांदूळ जेणेकरून फक्त त्याचा भात चिकट होणार नाही याची काळजी तुम्ही घेणार आहात असा तांदूळ तुम्ही घेऊ नका। तर येथे मी 2 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण या तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे।
तर तुम्ही विडीमध्ये बघू शकता. या तांदळातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही वाटी बाजूला तशीच ठेवून ठेवलेली आहे. आणि आपलं पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं तेही भिजून तयार झालेलं आहे. आणि मधला एक छानसा आपण गोळा तयार करून घेणार आहे किंवा गोळी छान गोलाकारामध्ये तयार करून घेणार आहे याप्रमाणे. तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे मऊ झाल्यामुळे जेवढी तुम्हाला पातळ ही गोल करता येईल तेवढं तुम्ही ह्या गोल करून घ्यायचं. याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी याप्रमाणे गोल करून घेतलेला आहे. आणि जे आपलं सारण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये भरून घेणार आहे. आमच्या साह्याने जेवढं सारण बसेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये भरून घेऊ शकता. आणि आता आपण मोदक ज्याप्रमाणे कडा दुमडून घेतो त्याचप्रमाणे आपण ह्या पूर्ण कडा याच्या दुमडून घेणार आहे याप्रमाणे. आणि याचा एक गोल आकार गोल तयार करून घेणार आहे. आपण ज्याप्रमाणे पूरण भरून गोल तयार करून घेतो त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मी हा याचा गोल तयार करून घेतलेला आहे. तर हा आपला गोल तयार करून झालेला मसाला भरून. आणि आता इथे मी दुसराही गोल याचप्रमाणे करून घेणार आहे. याच्यामध्ये त्याचप्रमाणे मसाला भरून घेणार आहे. जेवढी तुम्ही गोळी छोटी कराल तुम्ही जेवढी गोळी पातळ कराल आणि मोठी करून घ्याल तेवढा तो आपला नाश्ता छान असा चटपटीत होणार आहे. याचं नाव काय आहे हे मला अजिबात कळत नाही किंवा समजतही नाही. तर तुम्ही तुम्हाला जर याचं नाव सुचलं तर तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. तर हा मी नाश्ता आमच्या घरी करून केला तर सगळ्यांना खूप आवडला, तर लहान मुलांना तर खूपच आवडल्या. त्यामुळं मी हा नाश्ता याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर याचप्रमाणे भरून हा परत गोल तयार करून घेतलेला आहे. अगदी कडा छान दुमडून घ्यायचा, अगदी गोळ पूर्ण आपण पुरण भरून ज्याप्रमाणे गोळा तयार करून घेतो त्यामुळं घेतला तर त्याच्यातलं आतलं सारण अजिबात बाहेर येत नाही. तर इथे मी हे संपूर्ण गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. मसाला भरून अगदी गोल आकार दिलेला आहे. जे आपण तांदूळ भिजवून ठेवले होते त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं होतं ते मी त्याच्यामध्ये हा गोळा उडवून घेतलेला आहे याप्रमाणे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण तांदूळ आपण त्या गोळ्याला लावून घेणार आहे. आणि इथे एक इडली पात्र घेतलं, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी ठेवून मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. प्रत्येक इडली पात्राच्या ज्यामध्ये आपण एक एक गोळा ठेवून घेणार आहे त्याला प्रत्येक गोळ्याला आपण याप्रमाणे तांदूळ लावून घेणार आहे. तर हा आगळा वेगळा आणि भन्नाट असा कधीही कोणी पाहिला नसेल खाल्ला नसेल असा आपला नाश्ता मी येते यामुळे आपला तयार होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी संपूर्ण गोळ्याला याप्रमाणे तांदूळ लावून घेतलेले आहेत. तर संपूर्ण तांदूळ लावून मी इडली पात्रामध्ये याप्रमाणे ठेवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता. तर इथे आपल्या इडली पात्रामध्येही लावून झालेलं आहे आणि याच्यावरती मी हे दुसरं इडली पात्र ठेवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर अशा प्रकारचं ताट घेऊन त्याला तेल लावून घेऊ शकता आणि याच्यावरती हे गोळे ठेवून घेऊ शकता. जर तुम्हाला तांदूळ लावून आवडलं नसेल तर तुम्ही बिना तांदळाचाही नाश्ता तयार करू शकता. याप्रमाणे मी गोळी इथे ठेवून घेतलेली आहे. आणि आता गॅसवरती एक मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात पाणी खाली एक स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी पूर्ण गरम झाल्यानंतर ही प्लेट याच्यामध्ये अशाप्रमाणे ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवू शकता. त्या याप्रमाणे तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता. तर इथे आपलं हे इडली पात्र छान असं गरम झालं, त्याच्यामध्ये हा नाश्ता मी ठेवून घेतला होता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वाव किती मस्त छान असे आपले हे तांदूळ पूर्ण शिजून तयार झालेले आहेत. त्यामुळं तुम्ही बघू शकता. तर यातला एक आपण तांदूळ बघणार आहे, तो पूर्ण शिजल्यानंतरच हा नाश्ता इडली पात्रामधून आपण बाहेर काढून घेणार आहे. तर आपण बासमती तांदूळ वापरल्यामुळे हा न चिकट होता, अगदी सुसुरीत हा आपला ओवरून तांदूळ त्याला लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खाली अजिबात हे चिकटलेले नाही आहेत, तर पूर्ण म्हणजेच तांदूळ पूर्ण शिजलेले आहेत. तर याप्रमाणे हे आपले पूर्ण शिजून झालेले आहेत. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही जवळून तुम्हाला दाखवते किती मस्त छान असा आपला आगळा वेगळा नाश्ता तयार झालेला आहे. पाहुणे आले तर त्यांना नाश्त्याला जर हा पदार्थ केला तर त्यांना नक्कीच हा आवडेल. आणि तुम्ही हव्या त्या भाज्या घालून हा नाश्ता जास्तीत जास्त पौष्टिकही करू शकता. मुलांना डब्यालाही नाश्ता करून नाश्त्याला डब्याला देऊ शकता किंवा मुलं स्कूलमध्ये चालले तर त्यांना एखाद्या दिवशी ज्या दिवशी टिफिनला सुट्टी असते त्या दिवशी हा नाश्ता तयार करून देऊ शकता. मुलंही खूप छान आवडीने खातील हा नाश्ता. तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, अगदी चटणीबरोबर सांबरबरोबर. मी तर हा नाश्ता सॉसबरोबर खातो. खूप भन्नाट असा हा नाश्ता लागतो आणि खूप छान मस्त आंबट गोड तिखट अशी चव लागते याच्यामुळे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला हा
तांदळाच्या पिठापासून तयार झालेला भन्नाट असा नाश्ता तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कारण कोथिंबीरमुळे खूप छान अशा आणखी टेस्ट येते. तर आपण तुम्ही बघू शकता दिसायला तर किती मस्त आणि सुरेख हा नाश्ता तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मला नक्की सांगा. आणि मी तुम्हाला यातला एक फोडून दाखवणार आहे, तर तुम्ही बघू शकता फोडल्यानंतर आज किती मस्त हा तयार झालेला रेसिपी. बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.